सोमवारला नागपूरमधील कामठीमध्ये महाराष्ट्र राज्य मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा कार्यक्रमात काँग्रेस नेते सुरेश भोयर यांची कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांची खुर्चीला भाषण देण्याला घेऊन बाचाबाची झालेली होती। या कार्यक्रमात मंत्री सुनील केदार पण आमदार टेकचंद सावरकरवर रागावलेले दिसलेले होते। हे प्रकरण चांगलेच गाजलेले असून या कार्यक्रमात आमदार टेकचंद सावरकर यांनी आपला अपमान झाल्याचे सांगत सुरेश भोयर यांनी शिवीगाळ केल्याचे आरोप केलेत आणि ते व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत आहे। मात्र आज काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार टेकचंद सावरकर खोटं बोलत असल्याचे सांगत आपण त्यांचा कोणताही अपमान केलेला नसून उलट आमदार टेकचंद सावरकर यांनी विकासकामाच्या कार्यक्रमात अडथळा आणल्याचा आरोप सुरेश भोयर यांनी केला आहे। सोबतच भाजपने आम्हाला अपमान व सन्मान याबाबत शहाणपण शिकवू नये असेही त्यांनी म्हटलेले आहे। प्रश्न अशी येत नाही, मी कोणत्याही प्रकारची दिलगिरी मागणार नाही, कारण माझ्या हातून कोणती चूक घडलेली नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही। आणि भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष ज्यावेळेस दानवे होते ते कोणत्या पद्धतीने आमच्या बळीराजाला शेतकऱ्याला साल्या म्हटलं हे आम्हाला भारतीय जनता पार्टीवाल्यांनी शिकवायची गरज नाही। आणि ज्या पद्धतीचं काम सुनीलजी केदार साहेब या नागपूर जिल्ह्यामध्ये करत आहे आम्हाला त्याचा आनंद आहे आणि आमचा एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मला गर्व आहे। आमची जिल्हा परिषदचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी चांगलं काम त्या ठिकाणी करत आहे आणि विकासाच्या कामामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये सुनील केदार साहेबाचा हात कोणी पकडू शकत नाही। काल त्यांनी आपली बाजू काय मी जे याच्या अगोदर जे सांगितलं की त्या ठिकाणी सभा चालू माननीय मंत्री महोदय राईट टाईम 10 वाजता त्या ठिकाणी आले, 10:15 सभा सुरू झाली आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासांनी त्या भागाचे आमदार त्या ठिकाणी आले आणि आमदार आल्यानंतर त्या ठिकाणी सुरळीत चांगली पद्धतशीर त्या ठिकाणी मंत्री महोदयाच्या माध्यमातून आमच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष रश्मिताई बर्वेच्या त्या उपस्थितीमध्ये चांगली सभा त्या ठिकाणी चालू होती। ग्रामीण कामठी तालुक्यातली ग्रामीण भागातले जे सरपंच आहे नगरसेवक आहे आपल्या समस्या पाणीपुरवठा असन बांधकामाचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न असन एम्ब्युलन्सच्या मागण्या त्या ठिकाणी झाल्या व्यवस्थित चालू असताना त्या ठिकाणी त्या भागाच्या आमदाराचं स्वागत तहसीलदार आणि एसडीओच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं। प्रोटोकॉलप्रमाणे सर्व अधिकारी गेटवर त्यांना घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले। आल्यानंतर 15-20 मिनिटं त्या ठिकाणी सभा झाल्यानंतर मंत्री महोदय आमदार त्या भागाचे आमदार उठले आणि मला मंत्री महोदयाकडे मागणी केली की मी त्या ठिकाणी भाषण देतो, परंतु ती भाषणाची सभा त्या ठिकाणी नव्हती, आढावा सभा होती। तरीसुद्धा माननीय मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी म्हटलं की सरपंच आणि नगरसेवकाचं बोलणं झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या भागातल्या ह्या विधानसभेचे प्रश्न मांडण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी संधी देण्यात येईल। जे प्रश्न तुम्ही मांडाल आम्ही त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून तुमचे प्रश्न त्या ठिकाणी सोडू त्या ठिकाणी। आणि एक वेळा नाही तर सुनील केदार साहेबांनी 3 वेळा त्या ठिकाणी त्या भागाच्या आमदारांनी सांगितलं का तुम्हाला बोलण्याची संधी त्या ठिकाणी आम्ही नक्की देऊ, परंतु आमदार महोदय त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये ऐकायला तयार नव्हते। ते जबरदस्तीमध्ये माईकडे धाव घेतली आणि त्या ठिकाणी आमची काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदची आढावा बैठक त्या ठिकाणी शासनाने लावलेली ते बैठक त्या ठिकाणी उधळण्याचा प्रयत्न त्या भागाच्या आमदाराकडून होणार होता। एवढ्यात मी त्या ठिकाणी धावलो आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला की आमदार महोदय तुमचं हे शोभा देत नाही, ह्या भागाच्या विकासाच्या कामासाठी हे बैठक आहे आणि आपण त्या ठिकाणी चांगली भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे। म्हणून थोडीफार बाचाबाची त्या ठिकाणी नक्की झाली, परंतु विकासाच्या कामामध्ये चांगलं काम त्या ठिकाणी होणार होतं। कोणत्याही पद्धतीची शिवीगाळ केली नाही। तुम्ही त्या भागातले पत्रकार कामठी तालुक्यातले पत्रकार होते, व्हिडिओ क्लिप त्या ठिकाणी उपलब्ध आहे। मी कोणताही अपमान त्या ठिकाणी केलेला नाही। मला लोकप्रतिनिधी म्हणून मान सन्मान मला सर्व समजते, कारण मी त्या पदावर राहिलेलो आहे। म्हणून कोणाचाही भारतीय जनता पार्टीचा असो का कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी होतो, मी आजपर्यंत मी जिल्हा परिषदमध्ये कोणत्याही जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सुद्धा कोणत्याही सदस्याचा सुद्धा साधा अपमान त्या ठिकाणी केलेला नाही। म्हणून अपमान करायचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही।
भाजप आमदार यांनीही नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन मंत्री सुनील केदार व सुरेश भोयर यांच्या विरोधात झालेल्या प्रकाराबाबत नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविणार असल्याचे म्हटले आहे. की काल जी बैठक कामठी तालुक्याची होती, मंत्री महोदयांनी मी गेल्यानंतर त्या ठिकाणी बैठक व्यवस्था ठेवली नाही, त्याचप्रमाणे मला बोलू दिलं नाही. मला बोलू दिलं नाही, मी बोलण्याचा प्रयत्न केला तर ज्या काँग्रेसच्या लोकांनी निमंत्रण नव्हता ते माझ्या आगावर धावून आले. ते सुनील केदारच्या आजूबाजूला ते लोक बसले होते, हा आमदाराचा अपमान आहे. आमदार 5 लाख लोकांच्या प्रतिनिधित्व करणारा आमदार आहे, कदाचित विदर्भात एवढा मोठी लोकसंख्या असणारा हा आपला कामठी विधानसभा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर ते आमदाराला बोलू देत नसतील तर मी त्याच्यात निश्चित करतो. निश्चितपणाने सुरेश भोयर काँग्रेसचे जे कोणते नेते आहे त्याला निमंत्रण नसताना आले कसे, मला सीबीकार केली कशी, सुनील केदार माझ्या अंगावर धावून आले कसे, निश्चितपणानं सभागृहात हक्कभंग आणण्यात येईल हे आम्ही त्यांनी सांगितलं. निश्चितपणानं सुरेश भोयरावर जे अवाच्य भाषेत माझ्याशी बोलले त्याच्यावर नागपूर जिल्ह्यातल्या 13 तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते हे त्या त्या पोलीस स्टेशन आणि तहसीलदाराला निवेदन देतील, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतील आणि सुनील केदार यांचा निषेध करतील. या प्रकरणाला घेऊन आमदार टिकचंद सावरकर यांच्या समर्थनार्थ नागपूरमधील भाजपचे मोठे नेते पुढे येतील असे वाटत होते, मात्र असे काहीच दिसले नाही. आता कार्यक्रमामध्ये खुर्ची व भाषण न करू देण्याचे हे प्रकरण कुठपर्यंत गाजते आहे हे पाहणे महत्त्वाचे असेल. नागपूरवरून कॅमेरामॅन आशिष रंगारीसह राजेश खंडारे, विदर्भ स्टार न्यूज.